प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा वादात सापडले आहे. त्यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. दिव्यांगांना दिलेले वाहन खराब असल्याने बच्चू कडू चांगले संतापले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना तिथेच कानशिलात लगावली. छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये हा सर्व प्रकार घडला. दिव्यांगांना निकृष्ट दर्जाचे ई रिक्षा वाटप करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीवर बच्चू कडू चांगले संतापले होते. याविषयी विचारणा करताना त्यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट त्या प्रतिनिधीवर हात उगारला. दिव्यांग वित्त महामंडळाकडून मागील महिन्यात झालेल्या ई रिक्षा अतिशय निकृष्ट दर्जाचे वाटप करण्यात आले आहे अशा तक्रारी बच्चू कडू यांच्याकडे करण्यात आली होती. या ई रिक्षाच्या बॅटरी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. यावर जर तुला काही माहितच नाही तर इथे आला कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी त्या अधिकाऱ्याला केला आणि यावेळेस उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच झापलं. अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याने बच्चू कडू हे आता नवीन वादात सापडले आहे. या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.